मुंब्रा पोलीस स्टेशनच्या परिसरात अंमली पदार्थांचा साठा करून खरेदी विक्री करणाऱ्या 5 जणांना मुंब्रा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या तब्बल 9,15,000 मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. महिला सहायक पोलीस निरीक्षक रुपाली बोरसे यांना बातमीदाराकडून रशीद कंपाऊंड कौसा मुंब्रा येथील एकाने घरात चोरीचा मोबाईल आणि मॅक्सकॉफ कंपनीच्या कफ सिरप बॉटल साठवल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रिजवान चाळ रूम नंबर 2 येथे छापा मारला. या ठिकाणी फयाज फरीद शेख यांच्याकडे वेगवेगळ्या कंपनीचे 62 मोबाईल तसेच नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या मॅक्सकॉफ कफ सिरपच्या 502 बॉटल्स आढळल्या. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीनंतर मोहम्मद शोएब सलीम शेख उर्फ राज, मोहम्मद इंजला सलीम अन्सारी उर्फ कैफ, फैसल अलाउद्दीन शेख, मोहम्मद अजहर जुबेर शेख यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.